नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सेवासाधना या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी नितळ त्वचा पाहिजे असेल तर आपण घरातल्या घरात, घरात काय उपाय करू शकतो हे आज बघूयात आपली त्वचा सुंदर आणि नितळ असावी यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनं ब्युटी थेरपीज आपण आजमावत असतो त्याच्या जोडीला अनेक घरगुती उपाय देखील आपण करू शकतो या उपायांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हे मध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होते आणि हे वापरण्यास अत्यंत सुरक्षितपणा आहे सुंदर आणि काचेप्रमाणे चमकदार आणि नितळ त्वचेला आजकालच्या प्रसाधन प्रसारमाध्यमांमध्ये भाषेमध्ये ग्लास स्किन म्हटलं जातं अशा प्रकारच्या सुंदर आणि नितळ ग्लास स्किनसाठी संपूर्ण नैसर्गिक उपाय घरच्या घरी देखील आपण आजमावू शकतो तर म्हणजे आजकाल त्वचेशी निगडीत समस्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात कोरडी निस्तेज त्वचा चेहऱ्यावर येणारे सततचं मुरमं पुटकुळ्या पिगमेंटेशन यासारख्या वारंवार आढळणाऱ्या गोष्टी आहेत या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो सहाय्यक आहे यासाठी टोमॅटोचा जाडसर चकल्या करून घ्याव्या या चकल्या थोड्याशा मध घालून या चकल्या चेहऱ्यावर सावकाश गोलाकार फिरवाव्या हा उपाय काही दिवस दररोज केल्याने त्वचेवरती रंदी खुली होतात तसेच चेहऱ्यावरती मुरम पुटकुळ्या आणि अशा काही बस पसरवणारे बॅक्टेरियल गोष्टी यामुळे नाहीशा होतात त्याचप्रमाणे त्वचेवरील पिगमेंटेशन देखील नाहीसे होऊन निस्तेज झालेली त्वचा सुंदर आणि नितळ होऊ लागते त्वचा सुंदर बनवण्यासाठी आणखी एक उपाय आपण करू शकतो अळशीच्या बिया वापरून बनवलेलं जेल हे जेल तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे पाणी घ्यावं त्यामध्ये अर्धा चमचा अळशीच्या बिया घ्याव्यात मध्यमाचेवर हे मिश्रण उकळून घ्यावं हे मिश्रण काही वेळ उकळून दिल्यानंतर त्यावर पांढरा फेस दिसूपर्यंत हे मिश्रण दाट करून घ्यावं तेव्हा हे मिश्रण आचेवरून खाली काढून घ्यावं आणि थंड होऊ द्यावं हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका स्वच्छ सुती कपड्यातून गाळून घ्यावा हे गाळलेलं जेल घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवावं फ्रीजमध्ये ठेवावं हे मिश्रण फ्रीजमध्ये एक महिन्यापर्यंत चांगलं राहतं हे जेल वापरण्यासाठी कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर पसरून पंधरा ते वीस मिनटं राहू द्यावं त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा या जेलच्या वापराने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतील तर हा उपाय तुम्हाला निश्चितच आवडलेला असेल हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद